हॅलो अँड वेलकम बॅक टू आर युट्यूब चॅनल. तर आज आहे डे टू आणि आमचं ऑफिस सुद्धा चालू झालंय आजपासून. तर सुट्टी एकच दिवस होती आणि हरतालिकेची सुट्टी घेतली, त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या ज्या दिवशी विराजमान होणार होते त्या दिवशीची सुट्टी होती आणि आता सुट्टी नाही आहे. सो वर्क फ्रॉम होम चालू आहे, घरातली कामं करता करता, ऑफिसची कामं करता करता सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सो सकाळी उठलोय, रेडी झालोय, ऑफिसची कामं करायला घेतली आहेत आणि मीन वाईल थोडी बाकीची कामं सुद्धा चालू आहे. आईंची तयारी सुरू आहे, तर आम्ही दोघं तर काम करतोय त्याच्यामुळे आईंवरती सगळं पडलंय. आईच बिचाऱ्या सकाळपासून बाप्पाचं सगळं करतायत. सो आता आम्ही आरती करू आणि त्यानंतर मग नैवेद्याचं सुद्धा बघायचं आहे आणि आज पुन्हा मोदक सुद्धा करायचे. सो तुम्हाला दिसतील जाणार आम्ही कुठल्या प्रकारचे मोदक करणार होत. ते पण हे करताना नाही चालू शकत ना मधल्या रस्त्याने. मी पण थांबली बाबा नवसाच्या लाईन मध्ये. अमिताने मी जायचो आई, पहिल्याच दिवशी जायचो. आमच्याकडे गणपती नसायचा ना, मग अमिता मी पहिल्याच दिवशी जायचो. गर्दी नसायची जास्त, 3-4 तासात जास्तीत जास्त नवसाच्या गणपतीचं दर्शन व्हायचं. नवसाची जी लाईन असते ना ती मुखदर्शनची वेगळी असते, नवसाची वेगळी असते. आपल्याकडे दरवर्षी 7 दिवसाचा गणपती असतो. माझं काही जाणं व्हायचं नाही. मी एक वर्षी आपली गणेशी मामी आली होती ना, तेव्हा आम्ही गेलो होतो. आपल्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर गेलो होतो. एवढी लाईन रात्रभर आम्ही तिथे थांबलो होतो आणि मग थोडी थोडी लाईन सरकारी, पण त्यांनी बसायची सोय वगैरे केली होती, बिस्किट देत होते, खाण्यापिण्याची सोय असते वगैरे, सोय व्यवस्थित होती. पण मग आपल्या सरकारे बसून बसून किती वेळ रात्रभर बसून आणि ती छोटीशी आरुषी कंटाळली ती रडायला लागली. चला घरी चला घरी. मस्त असतं पण लालबागचा राजा बघायला मस्त वाटत. एकच वेळ गेली माझ्या, एकच वेळ एवढ्या वर्षात, म्हणजे मला आता 34 वर्ष झाले मुंबईतून, पण मी एकच वेळेस गेली. बघचे कोणी व्ह्युअर असतील आमचे तर त्यांनी सांगा आमच्या आईंना गणपती बाप्पा बघायला यायचे. कसं काय येऊ शकतं टिप्स द्या जरा लवकर, दर्शन कसं काय होऊ शकतं त्याचं. काम चालू आहे, भरपूर काम आहे. 2 दिवस सुट्टी घेतली, आज सगळं निघतंय बाहेर. माझ्यासोबत पण हेच होत आहे. पप्पानी काजू घातली आणली, प्राचीची काजू घातली, होऊन पोहोचवेन सर्व. आईंना आवडते ना काजू घातली, नाही ग माहिती काजू घातली, सासूबाई काहीतरी बोलले. गणपतीला काजू घातली तर पाहिजे ना स्पेशल.
सूरजला आवडते का प्रथा आहे आमची सूरजला आवडते का असं काहीतरी सूरजसाठी आणि प्राची पण सूरजसाठी खास आलो सूरजसाठी खास काजू कधी काय होती प्राची आजचं आमचं नैवेद्याचं ताट वेगळी रेडी केलंय आणि आज आईंनी सगळं केलंय आज मी काहीच नाही केलं त्याला खरंच काम झाल्यामुळे आईंनी बिचाऱ्यांनी एकट्याने सगळं केलंय आणि आज केले उकडीचे मोदक नाही केले तळलेले केले आणि हे मला जास्त आवडतात सो काय ह्या लोकांनी खाल्ले आज मी खाणार आहे सगळे आजचा गणपती बाप्पा मी आहे गरम गरम पुऱ्या बनवते मस्त आहे आज सर्व आवडीचं बनवलंय मस्त एकदम भारी भारी मीटिंग चालू आहे मोदक दाखवते हॅलो पिंकी पिंकी छान दिसतो ड्रेस जेवायला बसले मी खीर नाही खात मम्मी माझ्या आडची तू खाच सो आजची आरती करायची सूरजच्या आत्ताच मीटिंग संपल्या आणि सूरजला आता टाइम मिळालाय मम्मी आली आरतीला हो पृथा आली आणि पृथा विथ गुड न्यूज आली आहे सो ते आम्ही करू थोड्या दिवसांनी रिव्हील दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खर्चित फोरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरी झाली आणि आता आम्ही चाललोय दीदीच्या घरी कारण का तिच्या घरचं गणपतीचं विसर्जन आहे दीड दिवसाचे गणपती आहेत आणि त्या विसर्जनासाठी आम्ही चाललोय दिवसभर काम चालू होत त्यामुळे जास्त काही वेळच नाही मिळाला कुठल्या गोष्टीसाठी आणि आज मम्मी सुद्धा आली पण मम्मीला पण वेळ जास्त देता देता नाही आलाय मम्मी परत ये मम्मीला परत बोलवायचं आपण सो आता आम्ही निघतो कारण का दीदी वाट बघते आता हॅलो हॅलो झाली पूजा हो झाली
तू आज माझ्या मम्मीकडे जरा जास्त कंप्लेंट नाही करते माझी. नाही रात्री 4 वाजेपर्यंत व्हिडिओ कोण एडिट करतो? आई आज जास्त कंप्लेंट करत नाही. चान्स मिळाला त्याला मम्मी आधी चान्स मिळाला त्याला. तू चल घरी चल. दिवे का बनवले? विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे कणकेचे दिवे. अच्छा, त्यांनी सारथी करतात का? श्री गजानन स्वामी की जय. श्री गजानन स्वामी की जय. बोलो श्री गजानन स्वामी की जय. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा मंगल की पार्वती पिता महादेवा. एक दंत दयावंत चार भुजा धारी माथे सिंदूर सुभूष की सवारी. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता लक्ष्मी पार्वती पिता महादेवा. चढ़ने को पान फूल खाने को मेवा लड्डुओं के भोग लगे संत करे सेवा. मोरिया मंगल मूर्ति मोरिया. गणपति बाप्पा मोरिया. मंगल मूर्ति मोरिया. हळू हळू हळू. अपनी जो भी मनोकामना हो भगवान को बोलो. बाप्पा आपल्याकडे येतात ते 1 वर्षातून एकदा येतात. त्यांना त्या थांबायचं म्हणून प्रत्येक ठिकाणी पावलं पावलं पूजा करत त्यांना थांबायचा प्रयत्न करतो. आपल्या घरात बाप्पा नेहमी राहायला पाहिजे वर्षभर. म्हणून मग ते बाप्पाला आपण कधी जाऊ देत नाही ना. म्हणून मग एक पाऊल सरळ एक पाऊल उलट जेणेकरून बाप्पाचे घर पाय नेहमी आपल्या घरात राहायला पाहिजे. असं करून म्हणजे एक पाय जाताना आणि एक पाय येताना असे रांगोळीची पावलं काढली ती. गणपती बाप्पा मोरिया.
गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया पूजा वर्षी मोरिया पूजा वर्षी लौकरिया मोरिया मोरिया लौकरिया मोरिया 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 रावला मोरिया मोरिया लौकरिया मोरिया मोरिया लौकरिया मोरिया मोरिया लौकरिया मोरिया मोरिया लौकरिया मंगल मूर्ति पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ति गणपती बाप्पा मंगल मूर्ति पुढच्या वर्षी गणपती गेले गावाला चला बाय 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 ये मम्मी पूजेला सकाळीचे नक्की या पूजेला सो फायनली जसं आता तुम्ही बघितलं दीदीच्या घरच्या गणपतीचं विसर्जन झालंय दीड दिवसाचे गणपती असतात आणि त्यांचं विसर्जन झालेलं आणि गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यावरती खूप वाईट वाटतं म्हणजे कसं तरी वाटतं जेव्हा ते जातात तेव्हा आणि जेव्हा येत असतात तेव्हा इतका आनंद असतो पण जाताना सुद्धा ते खूप काही गोष्टी आपल्याला देऊन जातात आणि जसं तुम्ही बघितलं दीदीच्या घरी तर सगळ्यांच्या प्रथा वेगवेगळ्या असतात म्हणजे प्रोसेस जरी सेम असली तरी सुद्धा म्हणजे विसर्जनाची प्रोसेस जी आहे ती तरी सेम असली तरी वेगवेगळ्या प्रथा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात सो आज एक वेगळे एक दोन गोष्टी नवीन शिकायला भेटल्या तर प्रत्येकाचे वेगवेगळ्या बिलीफ्स असतात आणि त्यानुसार सगळे करत असतात तर घरी आलोय मम्मीला सोडायला गेलेलो सो खूप लेट झालेला त्यामुळे आता मम्मीला सोडून परत घरी आला आजचा दिवस तर खूप छान गेला दिवसभर कामात गेला बट छान वाटतंय घरी बसून काम करायला आणि एवढं पॉझिटिव्ह आहे सगळ्या गोष्टी छान आहेत सो गणपती बाप्पा घरी आहे त्यामुळे अजून खूप सुंदर वाटतंय घरातलं वातावरण खूप छान आहे ब्लॉग मामी ते संपवतो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग